नमस्कार मैत्रिणींनो, संक्रांत आहे, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. प्रत्येकीचे तिळगुळ झालेच असतील, माझेही झालेत. पण आज मी तुमच्या समोर आली आहे याच्यासाठी की एक छोटीशी आणि सोपी ट्रिक मला मिळाली आहे. तर ती ट्रिक अशी आहे की आपण गुळाच्या पाकाचे करतो लाडू नेहमी, मग ते जरा पाक जास्त कडक झाला तर ते लाडू कडक होतात, जरा चुकला तर ते असे चिवट होतात आणि मग लाडू बिघडतात. मग यावेळेला मी जे केले ते थोडेसे आता तुमच्यासाठी पुन्हा दाखवतीये की यामध्ये कुणी खाऊ शकेल, ज्याला दात नाहीत असेही खाऊ शकतील, असे सुंदर छान तोंडात ठेवताच विरघळणारे असे हे लाडू आहेत. यामध्ये अगदी सोपं आहे, तीळ, दाणे, खोबरं, शेंगदाणे तुम्हाला हवे असतील तर ड्रायफ्रूट, नाहीतर जायफळ, आपली वेलचीची पूड, एवढंच याला लागतंय. चांगले दाणे भाजून घेतले, त्याची सालं काढली की त्या दाण्यांसोबतच गुळाची पावडर किंवा गुळ घरातला तो चिरून घालायचंय आणि एक मिक्सरला वाटून घ्यायचंय जाडसर. तीळ सुद्धा तसेच भाजून वाटून घ्यायचंय आणि जो खोबरा आहे, सुकं खोबऱ्याचा किस आहे, तो हाताने कुस्करून घ्यायचाय. मी यामध्ये ना थोडेसे काजूचे तुकडेही टाकलेत मुलांना आवडतात म्हणून, आणि वरून वेलचीची पूड टाकली आहे. आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण आहे आणि मग हे मिश्रण हे असं होतं, बघा हे असं भुरभुरीत होतं. त्यात मी टाकले थोडंसं तूप, कशासाठी तर लाडूंना आकार येण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला हवे त्या आकाराचे लाडू तुम्ही करू शकता आणि हे लाडू इतके छान लागतात ना, मुलं अगदी येता जाता खातात. ही माझी दुसरी वेळ आहे लाडू करायची, त्यामुळे मी म्हटलं की माझ्या राज्यातल्या सगळ्या मैत्रिणींनाही सांगते की अतिशय सोपी, झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी अशी ही लाडूची रेसिपी आहे. नक्की करून बघा. आमच्या सासूबाई होत्या ना तेव्हा त्या पाकाच्या करायच्या, पण त्या अगदी पक्क्या होत्या, म्हणजे ना त्यांच्याकडनं लाडू कधी कडक झाले ना कधी लाडू चिवट झाले. पण त्यांच्या सुनबाईला काही जमलं नाही आणि मग मी शेवटी आज ही एक नवीन ट्रिक शोधून काढली आहे आणि ती ट्रिक वर्क झाली आहे. म्हणून तुम्हीही तुमच्या परिवारासाठी अशा पद्धतीचे लाडू घ्या, बनवा अतिशय छान, जसं हवं जितकं गोड हवं तितकं गुळाची पावडर घाला. लाडू कडक होण्याचे, लाडू बिघडण्याचे कुठलेही चान्स याच्यामध्ये नाही. आणि शिवाय अतिशय छान, त्यामुळे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.